राम टेकडीला म्हणजे काहीच देत नाहीत, निस्ता येते फालन देऊ आम कधी वा सकारात येत सकारा इथं मत टाका तिथं मत टाका आम्ही झवण्यावाने टाकीतो ते मत तीस घर येत आणि 30-35 वर्षापासून राहत होती इथं आम्ही पण आम्हाला काहीच भेटलेलं नाही तुम्हाला मी म्हणते. जालनाच्या पिंपरखेड गावकुसा बाहेर वसलेल्या रामटेकडी वस्तीतील शकुंतला माळे यांची ही संतप्त प्रतिक्रिया आहे. स्वातंत्र्याची 75 ओलांडली, देशाला रामराज्याचे स्वप्न दाखवले गेले, पण विकासाच्या या झगमगाटात रामटेकडीवरील आदिवासी भिल्ल समाजाच्या या वस्तीवर अद्याप पर्यंत विकासाची पहाट उजाडलेली नाही. मोदीची आम्हाला काहीच योजना नाही इथं, कमीच कमी आम्ही 20-25 वर्षापासून राहतो इथं, घर बी आमचे कमीच कमी 35-30 घर आहे इथं, तर कोणालाच काही नाही घर कुल झोपड्याने राहतात, कोणी एक एक घरात 3-3 कुटुंबे राहतात, मग हे 3-3 कुटुंबे राहायचे कसे एक घरात, नाही तर नाही लेकरं आम्ही तर झालो म्हातारे पण हे लेकराला तर पाहिजे ठिकाणी योजना काही. याच वस्तीतील नागरिक असलेल्या मंदा ठाकरे यांचे पती पायांनी अपंग आहेत, पण दिव्यांगांसाठी असलेले लाभ देखील त्यांना मिळालेले नाहीत. शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने येथील नागरिकांकडे सरकारी कागदपत्रांची देखील कमतरता आहे. मस्त पगारीचं सांगितलं पण ते म्हणते तुम्ही इतके पैसे भरा तितके पैसे भरा तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला पगार मिळून, आता आम्ही ऊस तोडून खातो तो कुठून इतके पैसे काढायचे भाऊ, त्याच्यामुळं ते आता काहीच नाही केलेलं. लोकशाहीमध्ये नागरिक सर्वोच्च असतो, लोकसेवक हा नागरिकांच्या सेवेसाठी असतो. लोकशाहीमध्ये सर्वोच्च असलेल्या नागरिकांना जनतेच्या सेवकाकडून मिळत असलेली मग्रूर वागणूक तुम्ही प्रत्यक्ष जाणून घ्या. भेटत नाही काही नाही, सारखं कोणत्या गोष्टी आल्या तर आम्हाला भेटत नाही काही नाही, तिथं ग्रामपंचायत मध्ये जावं तिथं हाकलपट्टी करतात, बोलत नाही बरोबर, तो काय काम आहे बा इथं, इथं काय भेटणार आहे तुला, सारे घरकुल आले घरकुलांना नाव आले ते आम्हाला घरकुल भेटले नाही काही नाही काही नाही, नाव येऊ येऊ गेले घरकुलाला, चट कागदपत्र झालेले चट झालेले, पण पगार त्याचं नावसुद्धा नाही आजू आलं, हे तुम्हाला घरकुल आलं म्हणून जवळ 20 वर्ष होऊन गेले आम्हाला. नावात राम असलेल्या या भिल्ल समाजाच्या वस्तीपर्यंत देशातील विकासाचे रामराज्य अद्याप पर्यंत पोहोचलेलं नाही, विकासाचा मागमूस देखील या वस्तीवर नाही. वर्षानुवर्ष पाल्याच्या झोपडीत वनवासात आयुष्य जगणाऱ्या या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.